आज आपण बनवणार आहे चिलापी. ही चिलापी मच्छी, ही फ्राय आणि हा रस्सा. फ्राय करण्यासाठी अद्रक, लसूण, लिंबू, हिरवी मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट करणार आहे. बारीक पिसूया. हे लिंबू मसाल्यामध्ये, हळद, मीठ, मिक्स करून घ्यायचं. त्यासाठी हे मी घेतले गव्हाचं पीठ, टाकले अंदाजाने टाकायचं. थोडी हळद, कांदा, लसूण मसाला, थोडासा गरम मसाला, मिरची पावडर मिक्स करायचं. याच्यामध्ये चांगलं हे करू, याच्यामध्ये कोट मला तो पाहिजे की पोटात मस्त आहे. त्यात चांगली कोटिंग करून फ्राय करायची. आता मी सगळे मच्छीला मसाला लावून घेते. आता नंतर क्लास करा. ही सगळी मच्छी कोटिंग झाली. आता आपण याला फ्राय करू. आता ही मच्छीच्या भाजीची रेसिपी. कांदा भाजून घेतलाय, हे खोबरं सुकं, कोथिंबीर, लसूण हे आता पिसून घेऊया. त्याच्यामध्ये आता थोडा कांदा, लसूण मसाला, हळद, लाल तिखट मसाला, थोडस मीठ याला पिसून घेऊया. माझी फ्रायचीच आहे म्हणून काळी आहे. त्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालंय. आता मच्छी फ्राय करूया. फ्राय झाली आहे. आपल्याला कट करूया. आता फ्राय झाली आहे, काढून घेऊया. भाजी करू. त्याच्यासाठी टाकले तेल केलेलं. टाकूया ते चांगलं मस्त भाजून घेऊया. मसाला फ्राय झालंय, तेल तुटेपर्यंत त्याच्यामध्ये मच्छी टाकते. मच्छी फ्राय जास्त खातात. ती फक्त मुंडीची भाजी केली आहे. चांगलं फ्राय करू. चांगलं मिक्स करू. हे वाटणचं पाणी हे त्याच्यात टाकूया. आणि दोन उकळी काढू. चांगली त्याला झाकते. 10 मिनिटात भाजी रेडी. हे बघा, फिश फ्राय, फिशची कढी, भाकरी. तुम्हाला जर आवडली असेल ही रेसिपी तर लाईक करा.